सगळ्यात आधी तर आपण जो वर्ल्ड कप जिंकला त्याबद्दल आपण ठराव मांडला आणि त्याबद्दल आपले अभिनंदन. खरं म्हणजे तमाम भारतीयांच्या हृदयाचे ठोके चुकवणारी वर्ल्ड कप फायनल आपण पाहिली. थरारक रोमांचक अनुभव होता आणि या विजयानंतर देशभरात अभूतपूर्व जोशही होता आपण अनुभवला आणि सगळीकडे सेलिब्रेशनही झालं आणि त्यामुळे तमाम भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देखील भारतीय क्रिकेट संघाने दिली आणि हे विश्वविजेते केवळ टी ट्वेंटी क्रिकेटपुरते मर्यादित नाहीत तर डोळ्यात स्वप्न घेऊन जिद्दीने त्यांच्या पूर्ततेसाठी अविरत कष्ट करणाऱ्या तमाम भारतीयांच्या आकांक्षाचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून सूर्यकुमार यादवने बाउंड्री लाईनवर अफलातून कॅच घेतला तोच टर्निंग पॉईंट ठरला. 1983 वर्ल्ड कप फायनल आपण जिंकलो ती कपिल देव यांनी घेतलेल्या अशाच अफलातून कॅचमुळे आणि तो कपिल हा ते तर तुम्हाला सांगतो नंतर एकट्यामध्ये सांगतो. कपिलचा कॅच जसा अजरामर झाला तसाच काय म्हणजे सूर्यकुमारचा कॅचही अजरामर झाला. 140 कोटी भारतीयांना सेलिब्रेशनची अशी संधी भारतीय संघाने देत राहावी यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील 13.5 कोटी जनतेच्या वतीने भारतीय क्रिकेट संघाचं मनापासून मी अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये 2 दिवस चर्चा झाली, त्यामध्ये अनेक सदस्यांनी भाग घेतला. त्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारजी, चेतन तुपे, सुभाष धोटे, संजय केळकर, जयंत पाटील आले नाहीत का, सुनील प्रभू, रईस शेख, अतुल भातकळकर, अमित जनक, वैभव नाईक, रवी राणा, मनीषा चौधरी, लहू कानडे, बाबासाहेब पाटील, कैलास पाटील, देवराव होळी, प्रजक्त तनपुरे, बच्चू कडू, सुनील भुसारा, सहस्राम कोरोटे, प्रकाश आवाडे, हिरामन खोसकर, रोहित पवार, अजय चौधरी, विजयसिंग सावंत, विनोद अग्रवाल, अतुल बेनके, रमेश कोरगावकर, मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलीक, कैलास गोरंट्याल, अबू आजमी, राजूभाव नवगरे, किशोर जोरगेवार आणि इतर काही लोकांनी भाग घेतला. त्यांची सगळ्यांची नावं मी घेत नाही, म्हणजे सर्व मान्यवर. अध्यक्ष महोदय, फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला आणि त्यापूर्वी 20 फेब्रुवारीस राज्यपाल महोदयांचं अभिभाषण विधिमंडळात झालं होतं आणि राज्यपाल महोदयांनी केलेल्या त्या अभिभाषणावर या सभागृहामध्ये 2 दिवस चर्चाही झाली आणि या चर्चेमध्ये सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला आणि आपले विचार मांडले आणि सर्वांनाच मी या ठिकाणी धन्यवादही देतो. एक सकारात्मक चर्चा घडून आणली, काही लोकांनी आपले विचार सरकारच्या घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने मांडले, काही विरोधात मांडले. आपल्या युती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सरकार स्थापन झाल्यापासून म्हणजे ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून सुरू झालं की हे सरकार 2 दिवसात पडेल, 1 महिन्यात पडेल, 2 महिन्यात पडेल असं करून करून सरकार काय पडलं नाही. 2 वर्ष या सरकारला पूर्ण झाली 30 तारखेला आणि त्यावेळेस सरकार पडावं म्हणून अनेक लोकांनी पाण्यात देव ठेवले होते ते आणि म्हणून याच्यामुळे सरकार काही पडलं नाही. परंतु सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले. 2019 जनमत पायदळी काय म्हणाले तुम्ही, हो आले ना, आता विधानसभेत कळेल ना. फेक नरेटिव्ह लोकांना फसवता येते, एकदा पुन्हा पुन्हा फसवता येत नाही आणि जे फसले त्यांना आता चूक कळली आहे. त्यामुळे 2019 विजय भाऊ जनतेचा जनमत, विजय भाऊ ऐका मी तुमचं खास, तुम्ही कुठे गेला म्हणून विचारत होतो 100 ला.
जनमत अवेरून पायदळी तुडवून महाआघाडीचं सरकार त्यावेळेस आलं. खरं म्हणजे त्यावेळेपासूनच आम्ही त्या बाबतीमध्ये मी जास्त काय बोलत नाही, पण त्या विरोधामध्ये आम्ही अध्यक्ष महोदय उठाव केला आणि त्यामुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातलं आणि वैचारिक भूमिकेतून सारखं असलेलं महायुतीचं सरकार आम्ही आणलं. त्या उठावाला देखील 2 वर्ष झाली. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणं हाच आमच्या सरकारचा ध्यास होता आणि आजही आहे. राज्याने अध्यक्ष महोदय आर्थिक औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात घोडदौड केली पाहिजे अशीच आमची इच्छा होती आणि आस होती. समाजातील विजयराव शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे यासाठी आमची धडपड होती. आपण पाहिली शेतकरी महिला युवक यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसावा ही तळमळ होती आणि त्या प्रयत्नांमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही कुठे कमी पडलो नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि खऱ्या अर्थाने जो काही विचार आम्ही मांडला, मी आजही जे नेहमी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही कारभार करतोय आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं आणि त्यासाठी अहोरात्र आम्ही काम केलं. जनतेचा विश्वास देखील आज आम्ही या ठिकाणी पाहतोय की गेल्या 2 वर्षामध्ये जनतेसाठी केलेली कामं घेतलेले निर्णय याचाही आम्हाला आनंदही आहे आणि अभिमान आहे. आणि विचार विकास आणि विश्वास ही आमच्या यशाची त्रिसूत्री आहे हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन. आमच्या काळामध्ये 9 अधिवेशनं पार पडली, 75 कॅबिनेट झाल्या, त्यात सुमारे 550 हून विजयराव आकडा लिहून घ्या अधिक निर्णय आम्ही घेतले. खऱ्या अर्थाने या काळामध्ये बरेच वेताळ आडवे आले परंतु आम्ही विकासाचा विक्रम करत गेलो हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. इतके निर्णय यापूर्वी कधी झालेत का हे आपण आपल्या मनाशी विचार करा, पाहून घ्या, तपासून घ्या. कारण हे निर्णय आम्ही का घेऊ शकलो, कारण आम्ही घरात बसून नाही तर लोकांच्या दारात जाऊन शासन आपल्या दारी नेलं, लोकांच्या दारात नेलं आणि कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो ते काम आम्ही केलं आणि म्हणून आम्ही घेतलेल्या वेगवान निर्णयाचे प्रसाद देखील जनतेमध्ये उमटले आणि विधिमंडळ, खरं म्हणजे या विधिमंडळामध्ये देखील अनेक आपण चर्चा केल्या, अनेक निर्णय घेताना आपणही सहकार्य केलं, आपलेही विचार मांडले. हा विधिमंडळ हा लोकशाहीचा एक प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून विधिमंडळामध्ये सदस्यांना दिलेल्या हक्काच्या आयुधांचा उपयोग तमाम जनतेच्या भल्यासाठी आपण केला पाहिजे आणि या विधिमंडळाचं डेकोरम आहे, पावित्र्य आहे, जे काय आहे ते आपण जपलं पाहिजे अशी भावना आपल्या सगळ्यांची आहे आणि या पावित्र्याचा भंग होणार नाही हे देखील पाहण्याची जबाबदारी आपली आहे. खरं म्हणजे विरोधकांना आपल्या जबाबदारीचं भान आहे की नाही मला माहीत नाही, परंतु सभागृहाच्या बाहेर विरोधक नेहमी आम्हाला शिवाशाप. 2 वर्षामध्ये एकही असा दिवस गेला नाही अधिवेशनाचा की पायऱ्यांवर बसले नाहीत आणि सरकारला शिवाय दिला नाहीत, सरकारवर आरोप केला नाही. परंतु सभागृहात देखील तुम्ही आता शिवाय द्यायला लागलात. सभागृहात देखील होत आहे, खुश नाही गेलं, ठीक आहे. आणि हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. आज वरच्या सभागृहामध्ये जे काही झालंय काल हे अतिशय दुर्दैवी चित्र आहे विजयराव. म्हणजे असं कधीही झालं नव्हतं, असं कधीही झालं नव्हतं ते काल घडलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आम्ही केलेल्या नाही तुम्ही सभ्य आहात आणि केलेल्या कामामुळे अध्यक्ष महोदय तुमचा संयम सुटत असेल, पण विजयराव संयम राखा, विरोधक म्हणून काम करण्याची सवय लावून घ्या, कारण तुम्हाला यापुढे देखील विरोधीकडेच बसायचं आहे विरोधामध्ये, हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. लोकसभा निवडणुकीचं मगाशी म्हणाला आपण, लोकसभा निवडणुकीमध्ये
अनिल देशमुख म्हणाले. म्हणजे लोकसभा निवडणुकीचं तुम्ही म्हणालात ना की फेक नरेटिव्ह या ठिकाणी चालवून तुम्ही मतं तर घेतली, परंतु खोटं बोला पण रेटून बोला हेही आपण केलं. त्याच्यामध्ये ते फेक नरेटिव्ह जे चालवलं ते आम्ही कुठंतरी कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे. कारण ती वस्तुस्थिती नव्हतीच तशी, परंतु तुम्ही ती वस्तुस्थिती लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या फेक नरेटिव्हला आम्ही पॉझिटिव्ह कामाने उत्तर देणार. आणि म्हणून जशी भूल जशी उतरते तशी तुम्ही केलेली दिशाभूलही लवकरच उतरेल आणि लोकांना समजेल आपण काय केलं. त्यामुळे जनता विरोधकांच्या भूल थापांना बळी आता पडणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आमच्या सरकारचा ऐतिहासिक असा क्रांतिकारी अर्थसंकल्प मांडला. माता भगिनींचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या योजना आणल्या, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, ज्येष्ठांसाठी योजना आणल्या, वारकऱ्यांसाठी योजना आणल्या आणि इतरही घटकांसाठी, मुलींच्यासाठी आम्ही योजना आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GRA आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला विजयराव 1500 रुपये, वर्षाला 18000 रुपये आमचं सरकार देणार आहे. आणि कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही, जुलै महिन्यापासून या 1 तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे. 46,000 कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनींना देण्याचं काम सरकार करणार आहे. त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता, पण काही जनतेला द्यायचं म्हटलं की विरोधकांच्या पोटामध्ये का दुखतं हे मला अद्याप कळलेलं नाही. चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं, तसं तुम्ही इकडून तिकडे गेलेला आहात. त्यामुळे बाळासाहेब नेहमी सांगायचं, चांगल्याला चांगलं म्हणा, जिथं चुकत असेल तिथं सूचना करा, परंतु चांगल्याला चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटलंय असं माझ्या ऐकिवात नाही. परंतु कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका तरी आपण टाळली पाहिजे. एक आहे बाबा, हा विजय वडेट्टीवारांचं चाललंय, तुमचं नाव घेतल्यामुळे. त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या, मी असेन, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सर्व सहकारी, या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही, आणि तो आम्ही नियमित देत राहणार, काळजी करू नका. आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन, काही लोकांना वाटतं 15 दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढं काय होणार, तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो. जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती, ज्यांचं आहे जे BPL खाली आहेत, 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, त्यांचं आपण तात्काळ आपण त्यांचा DBT त्यांच्या खात्यात जमा करू. त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील, सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील. हे आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल, कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ. त्या माझ्या माता भगिनींना मी अगदी जाहीरपणे सांगतोय, कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा, त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही. आता एकाला करून आलोय आणि म्हणून तुम्ही आम्हाला इथे काय केलं त्या दिवशी, हेटाळणी केली. परंतु मी आपल्याला सांगतो, विजयराव तुम्ही इथे सभागृहात त्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण याच्यावर आरोप केले, हेटाळणी केली, परंतु बाहेर माझ्या बहिणी आल्या होत्या
त्यांनी माझी ओवाळणी करून राख्या बांधल्या. त्या बहिणींना मी धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे महिलांना, महिलांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ताई, बरोबर ना? आणि त्यामुळे आम्ही जी आर काढला, त्याला टीका सुरू झाली, त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं. परंतु ते काय होत नाही विजयराव, हक्कभंग तुमचा विरोध आहे का याला? विरोध योजनेला आहे का तसं सांगा. आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली, 60 ऐवजी आम्ही 65 केलं, 65 वर्ष. आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले, अरे बहिणींचं लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं काय, असं काही लोक म्हणाले. ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं? त्यांना लाडकी बहीण योजना कशी कळायची? पण आम्ही तेही केलं, तेही केलं आम्ही विजयराव, लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला. अप्रेंटिसशिप 10 लाख मुलांना देतोय आम्ही, 10 लाख. हे ऐतिहासिक निर्णय आहे. 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला. आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे, यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय. सध्या BPL चा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय. म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत, त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची, याची देखील आम्ही काळजी घेतोय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही, येऊ दिली जाणार नाही. कुठेही कुणीही विचार करण्याची आवश्यकता नाही की 15 दिवसात नाही भरलं तर योजना गेली. आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो. आणि त्यामुळे काळजी करू नका. खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी, त्या घरातली समृद्धी पक्की. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या ठिकाणी जे काही वातावरण आपण पाहिलंय बाहेर, जो काही आमच्या महिला भगिनींमध्ये एक उत्साह, जो उत्साह आहे त्याच्यामध्ये आम्ही, हे चिंता होती प्रत्येकाला, महिलांना भगिनींना गॅस सिलेंडरची, ती देखील आम्ही वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. एवढंच मी सांगतो की जी गर्दी आता होती आहे सगळीकडे, आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही आदेश दिलेले आहेत की माझ्या आमच्या भगिनींना त्रास होऊ नये. या खरं म्हणजे आपलं, आपण या गर्दीचे आणि आनंदाचे फोटो बघा काढायला पाहिजे. या सभागृहात काही चांगले फोटोग्राफर पण आहेत, त्यांनी एरियल फोटोग्राफी सोडून जमिनीवरचे फोटो देखील काढले पाहिजेत. त्यामुळे गर्दी बघून त्यांचे देखील चेहरे फोटो काढण्यासारखे होतील, अशा प्रकारची गर्दी आणि अशा प्रकारचा आनंद सगळीकडे आहे. आणि म्हणून मुलीच्या जन्मापासून लेक लाडकी योजना विजयभाऊ आम्ही चालू केली. आता मुलींच्या शिक्षणाचं देखील आम्ही चिंता मिटवलेली आहे. घर चालवताना होणारी गृहिणीची ओढाताण जी आहे ती आपण लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून मिटवली. मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो, परंतु शिक्षणासाठी पैसे नाहीत असं म्हणून एका मुलीने आत्महत्या केली होती. अध्यक्ष महोदय, मला ही बातमी 12:30 कळल्यानंतर मी रात्री चंद्रकांत दादा असतील 1:45 मी चंद्रकांत दादांना फोन केला आणि त्यांनी फोन उचलला. त्यांना म्हणालो मी की उच्च शिक्षणासाठी आपण जे अर्धे पैसे देतो, प्रतिपूर्ती करतो, ते आपण पूर्ण शिक्षणाचं जो खर्च त्या मुलींचा उचलला तर त्याच्यावर किती पैसे खर्च होतील याचं जरा हे करा. माझी दादांशी ते बोलले आणि त्यानंतर संपूर्णपणे मुलींना उच्च शिक्षण देखील विनामूल्य करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला. 100% फी आपण त्यांची भरतोय. पंढरपूरचे आता पांडुरंगाची आषाढी वारी आहे,
पंढरीची वारी करणाऱ्या दिंड्यांना देखील आपण पहिल्यांदा 20,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय, सहाय्य देण्याचा निर्णय घेतला. ऐतिहासिक निर्णय आहे. पण त्या दिवशी काय, काही लोक म्हणाले हे कशाला ते कशाला, पोटात दुखू लागलं. अरे बाबा, कुणाला काय द्यायचं म्हटलं की तुम्ही उलट जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. त्यात देखील पोट दुखायला लागलं, कारण त्यांना द्यायची कधी माहिती नाही. लेना बँक आहे, देना बँक नाही. इथं दोन्ही हाताने आम्ही देतो. आणि तुकाराम महाराज म्हणालेत, नाही निर्मळ मन तर काय करील साबण. विरुद्ध काय, तुम्हाला नाही वैयक्तिक बोलत मी. जयंतराव कुठे गेले? हो देशमुख साहेब, जयंतरावांना बोला ना. विरोधकांची गत तशीच झाली आहे. पण अध्यक्ष महोदय, आमच्या निर्णयामुळे वारकरी खुश आहेत, आनंदी आहे. फक्त पैशासाठी नाही आहे, हा पैशाने विषय भेटत नसतो. पैसे देऊन काही ते पुरत नसतात आयुष्यभर. पण वारकऱ्यांसाठी आम्ही सेवा सुविधा पुरवतोय, वारीचा मार्ग आम्ही सुसह्य करतोय. त्या ठिकाणी सगळं जे आहे, पंढरपूरने संपूर्ण जेवढ्या पालख्या जातात त्या पालख्यांना जे जे काही सोयी सुविधा द्यायचं ते देखील सरकार या ठिकाणी देत आहे. खरं म्हणजे ही वारी ही आपल्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक आहे अध्यक्ष महोदय. आणि हे वैभव आपल्याला फक्त जपायचं नाही तर ते अधिक आपल्याला समृद्ध करायचं आहे. खरं म्हणजे त्या काळात मी, मला माहीत आहे की कोविडच्या काळामध्ये आषाढी वारी बंद केली, IPL सुरू होतं, आषाढी वारी बंद केली. पण आमचं सरकार आल्यानंतर सगळे सण उत्सव परंपरा आम्ही सगळं ओपन केलं, कारण शेवटी विकास होतो ना. मी मुख्यमंत्री नव्हतो ताई मी. आणि आणि कसं आहे खरं म्हणजे तुम्ही, अरे बाबा विजयराव तिकडे काही होतच नव्हतं. आणि काही आणि तशी वागणूक होती म्हणून एक आला मग दुसरा पण आला. तुम्हाला पण अनुभव आहे ना. त्यामुळे मी एवढंच सांगतो, हे महाराष्ट्राचं वैभव जपणारं, महाराष्ट्राची संस्कृती वाढवणारं हे सरकार आहे. तुकोबारायांचा आणखी एक अभंग आहे विजयराव, भले देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती हनुकाटी. माझं नाही, तुकारामांचं. विरोधकांना याचा अर्थ मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही, समजदार आहात आपण. तुम्ही आपल्यावर वैयक्तिक घेऊ नका. आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि तरुणांच्या हाती देशाचं अध्यक्ष महोदय भवितव्य आहे. त्यामुळे तरुणांना देखील युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. खरं म्हणजे काही लोकांचा अजेंडा होता फक्त काय, लेक लाडकी नाही, लेक लाडकी बहीण नाही, लेक लाडका. त्याच्यावर मी काय जास्त बोलत नाही. आणि माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी, आमची जबाबदारी अख्खा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आमचं कुटुंब आहे, महाराष्ट्र आमचा परंपरा, आमची आमचा परिवार आहे. त्यामुळे आमची जबाबदारी समजून आम्ही काम करतो अध्यक्ष महोदय. मला बजेटमधलं काही कळत नाही, बजेट आल्यानंतर मात्र अमीर को और अमीर और गरीब को और गरीब करणे वाला बजेट आहे असं म्हणता येतं. मी नाही तसं म्हणणार. तसं सांगणारे मुख्यमंत्री पण या राज्याने पाहिलेत. आणि म्हणून आम्ही बजेटमध्ये ज्या योजना जाहीर केल्यात विजयराव, त्यातून सुमारे 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ या राज्यातल्या जनतेला मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा उद्देश आहे. राज्याचं बजेट मांडताना घराघरातल्या खर्चाच्या बजेटला आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. पसायदानातील जो जे वांचील तो ते लाहो हा विचार आमचं सरकार लागू करतंय.
या योजनांसाठी पैसे कुठून येणार असा प्रश्न शंकासूर विरोधकांना पडला. म्हणजे अनेक लोकांनी विचारलं कुठून येणार, पण सरकारचं एकच उत्तर आहे, इच्छा तिथे मार्ग. इच्छा असली पाहिजे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आणि म्हणून आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे, जनकल्याणाच्या इच्छाशक्ती आणि निर्णय, हे सरकार पाळणारं नाही, हे सरकार शब्द पाळणार आहे. आणि म्हणून जनतेचा विश्वास देखील आमच्यावर आहे. त्यामुळे हा या या तुमचंच नाव मगाशी घेतलं मी, जयंतराव कुठे गेले? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले म्हणाले अनेक लोक. शेतकऱ्यांना काय दिलंय? शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली म्हणाले. मी आपल्याला एकच सांगतो, महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये विरोधी पक्षनेते महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी कितीतरी पटीने या ठिकाणी अधिक निर्णय घेतलेत. मागील सरकारच्या काळात कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन, सिंचन, SC ST शेतकऱ्यांचे योजना, पीक विमा यातून मिळून 90,99,092 शेतकऱ्यांना सुमारे 7,080 कोटी रुपयांचा लाभ बाबा DBT मार्फत मिळालाय. तर आमच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षात 1,77,88,000 शेतकऱ्यांना 11,11,392 कोटीचा लाभ मिळालेला आहे. आकडे तपासून घ्या. गेल्या सरकारच्या तुलनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 95% वाढ झाली आणि शेतकऱ्यांना दिलेल्या लाभ किंवा अनुदानात सुमारे 61% वाढ झालेली आहे. 61% हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून कृषी विभाग, पशुसंवर्धन, सहकार, आताच आमच्या दुग्ध विकास मंत्री, महसूल मंत्र्यांनी दुधाचं बद्दल निवेदन केलेलं आहे, 5 रुपये वाढवून देण्याचं. अन्न नागरी पुरवठा अशा विविध विभागाकडून अध्यक्ष मोदी 44,000 कोटीपेक्षा जास्त निधी शेतीसाठी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि नमो शेतकरी महासन्मान योजना 92,43,000 शेतकऱ्यांना 5,318,47,00,000 लाभ या ठिकाणी दिलेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये 85.66 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. 31,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम 16 हप्त्यात थेट बँकेत जमा सरकारने केलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये जे महाविकास आघाडीने कर्ज माफी केली होती, त्यातल्या उरलेल्या 14,33,000 लोकांना पण महायुती सरकारने पैसे दिले आणि प्रोत्साहनपर रक्कम जे कर्जफेड नियमित करत होते त्यांना 50,000 रुपयापर्यंत जो निर्णय घेतला होता महाविकास आघाडीने, त्यातला एकही रुपया दिला नव्हता. ते सर्व पैसे देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे आणि ते 5,190 कोटी रुपये. हे आकडे लिहून घ्या, तपासून घ्या. गेल्या सरकारच्या काळात उर्वरित शेतकऱ्यांना जो काही लाभ दिला मी सांगितलं. पीक कर्ज मंजूर करताना सिबिलचा वापर करून कर्जापासून वंचित ठेवण्यात येऊ नये असे आदेश आम्ही दिलेत. अनिल राव ऐका. आणि प्रसंगी संबंधित बँकांवर FIR नोंदवून कार्यवाही करण्याचा देखील निर्णय सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पांना वेग देणं, नदीजोड दमणगंगा पिंजाळ यासाठी 508 कोटी, कोकण गोदावरी खोरे 6,665 कोटी, कोकण तापी खोरे 6,277 कोटी, वैनगंगा नळगंगा याचं देखील आपण मोठं काम करतोय आणि त्यासाठी देखील ही योजना सरकार राबवणार आहे. आणि तापी महाकाय पुनर्भरण 19,243 कोटी अशा योजना अध्यक्ष महोदय आपले सरकार राबवत आहे. आणि म्हणून
यामध्ये वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यातल्या 371,277 हेक्टर क्षेत्रास याचा सिंचनाचा लाभ होणार आहे. एवढं सांगण्याचं कारण काही लोकांनी असे प्रश्न विचारलेले आहेत. मराठवाड्यात 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता दिली आहे. 13,677 कोटींचा सुधारित वाढीव खर्च देखील मंजूर आपण केलेला आहे. अध्यक्ष महोदय, पश्चिमी नदी वाहिने नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पाणी वळवण्याची 14,040 कोटींची योजना आपण राबवतोय. कोकणातलं सिंचन वाढवण्यासाठी समुद्रात वाहून जाणारं पाणी 67 TMC बंधारे घालून जे काय उपाययोजना करून त्या ठिकाणी कोकणातला सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा निर्णय देखील आपला सरकार घेत आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जलयुक्त शिवार योजना, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना एक शेतकऱ्यांना वरदान ठरणारा निर्णय होता. तो आपल्या काळामध्ये बंद केला, त्याची चौकशी सुरू केली, मिळालं काय? खोदापाड निकला चुवा. आणि शेतकऱ्यांना हिताचा निर्णय आपण रद्द केला, पण आपलं सरकार आमचं महायुतीचं आल्यानंतर ते पुन्हा चालू केलं. आता दुसरा टप्पा 5,548 गावामध्ये सुरू केलेला आहे. 5,548 मागील सरकारच्या काळात जलसंपदा प्रकल्प जवळपास मृत झाले होते. आता इथं अजित दादा आहेत, किती आपण सुप्रमा दिल्या? 3-4 लोक, 3-4 पण नाही दिल्या. आणि आपल्या सरकारमध्ये 121 सुप्रमा दिल्या सिंचनाला, नवीन सिंचन प्रकल्पांना. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अवर्षण प्रवण भागासाठी देखील वरदान ठरणारा 50 वर्ष रखडलेला निळवंडे सिंचन प्रकल्प मोदी साहेब स्वतः आले होते. जयंतराव जलसंपदा मंत्री होते ना तुम्ही? तुमच्या काळात काय झालं? का पळाले? खरं ऐका ना जरा, आकडे पण मी बोलतोय, जे आकडे सांगतोय ते पण तपासून घ्या. आणि म्हणून या ठिकाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून 182 दुष्काळी गावातील 68,878 हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. जयंतराव नाही ते जाऊन आले ना बाहेरून आता. पाच मिनिटं मराठवाडा लवकर तुमच्यासाठी लवकर संपवतो. मराठवाडा वॉटर ग्रीड सर्व 8 जिल्ह्यातील 1250 गावांना जल जीवन मिशन मध्ये घेतलंय जयंतराव. आणि 29,000 कोटींच्या कामांना आपण तत्वतः मान्यता दिलेली आहे. आणि केंद्रीय तपास पथकाने देखील त्याची तपासणी केलेली आहे. आणि म्हणून हे जे काही पाणी वाया जाणारं पाणी पुन्हा या ठिकाणी ज्या दुष्काळी भागात वळवण्याचं काम आपले सरकार करेल. राज्याची प्रगती सुरू आहे, आर्थिक स्थिती देखील भक्कम होती आहे. आर्थिक पाहणी अहवाल जो आहे त्याच्यामध्ये विरोधकांनी टीका सुरू केली होती, परंतु दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 6व्या स्थानावर गेला अशी टीका केली. परंतु बाबाला माहीत आहे, महाराष्ट्र गेल्या 8-9 वर्षापासून तिथंच आहे. आणि दुसरी गोष्ट, जयंतराव अर्थमंत्री होते तेव्हा काय होतं? तेव्हा पण तिथेच होतो आपण. कुठे करतो होती? अरे मला वाटलं तुम्ही तरी खरं बोलाल, पण तुम्ही पण त्या नव्या मित्राच्या संगतीत राहून गुण नाही पण वाण लागला तुम्हाला. आणि अन्य राज्याची लोकसंख्या कमी असल्याने त्यांचं दरडोई उत्पन्न जास्त दिसतं. पण जयंतराव, दरडोई उत्पन्न मोजण्याचं सूत्र तुम्हाला माहित आहे, मला सांगण्याची आवश्यकता नाही. GSDP जी आहे आपली, एकूण स्थूल उत्पन्न 40.5 लाख कोटी एवढं आपलं आहे. आणि या देशातलं एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 14% आहे. आणि तामिळनाडूचा किती आहे? 8.7%. त्यामुळे आपण ते तपासून घ्या. आणि त्या बाबतीमध्ये देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी पण
त्या दिवशी खुलासा केलेला आहे. FDI मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे आणि महाविकास आघाडीच्या काळात तिसऱ्या नंबरला गेला होता. आणि जसं आपलं सरकार आलं महायुतीचं, पुन्हा पहिल्या नंबरवर आपण आलो FDI मध्ये. आणि उद्योग आणि सेवा क्षेत्रात देखील महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे. विदेशी पर्यटक देखील महाराष्ट्राला पहिली पसंती देतात. आणि म्हणून जो काही मगाशी म्हटलं मी, तो ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट जो आहे स्थूल उत्पन्न 40,50,000 आहे. अध्यक्ष महोदय, मी आता ते खोटं नॅरेटिव्हचं परत बोलत नाही आणि ते एकदा पचलं आता पुन्हा नाही पचणार. रोज उठून एकच बोंब तुम्ही नेहमी करता, उद्योग पळाले उद्योग पळाले. इथं उद्योगमंत्री आहेत, त्यांनी तुम्ही काहीतरी काढणार आहे ना, ते काढली श्वेतपत्रिका काढली. तुम्हाला श्वेतपत्रिका पाहिजे होती, ही श्वेतपत्रिका वाचून घ्या. आणि म्हणून कुणाच्या काळात किती उद्योग आले बाबा आणि कुणाच्या काळात किती गुंतवणूक आली हे मी चॅलेंजने सांगतो. किती रोजगार मिळाले हे पण तपासून घ्या आणि तुम्ही खोटं बोलणार नाही याचा विश्वास आहे मला. आणि म्हणून 2.5 वर्षाच्या काळात उद्योग विषय राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये किती बैठका झाल्या हे पण सांगा अगोदर, ते पण सांगा. आणि या बैठका न झाल्याने अगोदरच्या 1.5 वर्ष 2.5 वर्षात किती मोठे उद्योग येऊ शकले नाही हे देखील जनतेला कळू द्या. आणि म्हणून दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या हे देखील मी या ठिकाणी सांगतो. बल्क ड्रग पार्कच्या बाबतीमध्ये बोले गेले पळाले, तर आपण केंद्रासाठी न थांबता राज्य स्वतः निधीची तरतूद करून त्या तो पार्क करते आहे. आणि यासाठी भूसंपादन वगैरे कारवाई सुरू झालेली आहे. टाटा एअरबस बाबत काही जागा मागणारा कोणताही पत्रव्यवहार आपल्याकडे झालेला नाही. त्यामुळे असे हवेत विमानं उडवणं बंद करा आणि त्याचे खुलासा तुम्ही लगेच तातडीने करत जा उद्योगमंत्री म्हणून. सॅफ्रॉनचा प्रकल्प तेलंगणामध्ये गेला अशी अफवा विरोधक जोरात पसरवत होते, पण खरं म्हणजे कुठलाच पत्रव्यवहार केंद्रीय संरक्षण विभागाचा झालेला नाही. आणि कुठल्याही याच्यामध्ये आपल्या त्यांनी हैदराबादच्या बरोबर काही चर्चा केली असेल, पण आपला काय हैदराबादमध्ये सुरू होता, त्याला महाराष्ट्राचा संबंध लगेच त्याला जोडायचा. जयंतराव काय चाललंय? आणि म्हणून त्यांना पटत नाही, पण ते बोलायला पटत नसलं तरी बोलायला लागतं. विरोधकांनी खरं म्हणजे आपल्याच राज्याची अशा प्रकारची बदनामी थांबवली पाहिजे. शेवटी आपण सत्ता पक्ष काय विरोधी पक्ष काय हे आपण मिळून सगळं सरकार चालवत असतो, परंतु आपल्याच राज्याची बदनामी करायची हे मात्र मला वाटतं योग्य नाही. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करतो, जे खरं आहे ते खरं आहे, चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा, कुठं सरकार चुकत असेल सूचना करा, बिलकुल आम्ही ऐकायला तयार आहे. आणि म्हणून आपल्या सामूहिक प्रोत्साहन योजनेमुळे 243 मोठे अतिविशाल तसेच उच्च तंत्रज्ञानावर आधारित मोठे उद्योग याची 2,08,000 कोटींची गुंतवणूक होतीये आणि त्यातून सुमारे 2 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. आणि हे युती सरकारच्या काळात पहिल्या वर्षी 1,18,000 आणि दुसऱ्या वर्षी 1,25,000 कोटीची गुंतवणूक राज्यामध्ये झाली आहे. आज महाराष्ट्र मगाशी म्हटल्याप्रमाणे FDI मध्ये 1 नंबरला आहे. आणि देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी पृथ्वीराज बाबा 30% गुंतवणूक केवळ फक्त महाराष्ट्रामध्ये आहे झालेली आहे. दाखवा ना मला सगळं देतो ना हिशोब. राज्याची $1 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी यासाठी सेमी कंडक्टर, FAB, LCD, LED, सौर सेल, बॅटरी, हायड्रोजन, फ्युएल सेल, फार्मा, केमिकल अशा उद्योगांना जास्तीत जास्त आपण प्रोत्साहन देतोय. किमान 10,000 कोटी गुंतवणूक आणि 4,000 रोजगार देणाऱ्या अशा उद्योगांना प्रणेता उद्योग ठरवून विशेष इन्सेंटिव्ह देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात 1,00,000 कोटी गुंतवणूक आणि 50,000 रोजगार निर्माण होतील अशा प्रकारची तरतूद आहे.
दावोसला देखील आपण गेलो, त्यावेळेस 5 लाख कोटी डॉलरचे सामंजस्य करार झाले. त्यापैकी पहिल्या वर्षात झालेल्या करारापैकी 70% प्रकल्प उभारणी सुरुवात झाली आहे, भूखंड वाटप देखील त्याला झालेला आहे, तपासून घ्या. जेम्स अँड ज्वेलरी प्रमोशन काउन्सिलचा अहवाल, यामध्ये 2022-23 मध्ये मुंबईतून 1,71,688 कोटीची निर्यात झाली. विजयराव आकडा बघा, 1,71,688 कोटींची निर्यात मुंबईतून झाली आणि सुरतमधून फक्त 4,560 कोटींची निर्यात झाली. निर्यातीचं हे प्रमाण देशाच्या एकूण निर्यातीच्या 97.15% आहे. 97.15% गुजरातचं गुजरातचं असं म्हणता आपण, सगळं गेलं तिकडे, गुजरातचं प्रमाण 2.58% आहे. यावर मुंबई या सेक्टरमध्ये किती पुढं आहे हे लक्षात ठेवा. खोटं नरेटिव्ह करून सारखं फसवणूक नाही करता येणार. आणि म्हणून या खऱ्या अर्थाने आपल्या देशा राज्याला बदनाम करण्याचं काम करता कामा नये. आणि म्हणून MIDC मार्फत जेम्स अँड ज्वेलरी पार्क आपण उभारतोय नवी मुंबईमध्ये, आणि या क्षेत्रातील शिखर संस्था जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट काउन्सिल ही माफे येते 21 एकर जागेवर पार्क उभारती आहे. आता मोठा बिझनेस होईल. त्याचबरोबर केसरकर इकडे आहेत, ते मध्ये जर्मनीला गेले, तिथे 4 लाख रोजगार विविध सेक्टरमध्ये आपल्या राज्यातल्या मुलांना मिळणार, तरुणांना मिळणार, त्यासाठी MOU करारनामा सही करून आलेली आहे. 4 लाख मुलांना गॅरंटेड रोजगार देण्याचं काम देखील सरकार आपलं करणार आहे. हा ते पण शिकवतो, ते जर्मन भाषेमध्ये शिकवणार पण. MOU केला आमची चर्चा अगोदर झाली होती, नंतर केसरकरांना तिकडे पाठवलं. त्यामुळे हे जयंतराव जे आकडे बोलतोय ना मी, हे आकड्यामध्ये एकही खोट असेल, चूक असेल, तर मी काही भोगायला तयार आहे. तुम्ही तपासणी करून घ्या. आणि त्यामुळे मी खोटं बोलत नाही, दिलेला शब्द पाळतो. म्हणून तो 2 वर्षापूर्वी एवढ्या लोकांनी विश्वास ठेवला आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो, आपलं सरकार आपलं राज्य आहे, खरं आहे ते खरं बोललं पाहिजे. आणि त्यामुळे एकच माझं विरोधकांना सांगणं आहे, उघडा डोळे बघा नीट आणि वागा नीट, बिनबुडाचे खोटे आरोप टाळा, एवढीच आपल्याला माझी विनंती आहे. राहुल गांधी साहेब काय म्हणाले, 1 लाख रुपये साल में खट खटाकट अकाउंट खोलो, खटाकट आणि लगेच घ्या ना. ऐका, आम्हाला 1 मिनिट, मी का बोललो अध्यक्ष महोदय, 1 मिनिट. अरे बसून घ्या. नाही, असं नाही पडलं, मुख्यमंत्री रिप्लाय देतात, आपण बसून घ्या, आपण बसून घ्या. आपण बसून, मी रुलिंग देतो, आपण बसून घ्या. नाही, आपण अशा चेअरला अटी टाकू शकत नाही. विरोधी पक्षनेते, आपण जबाबदार संविधानिक पदावरती आहात, आपण चेअरला असे अल्टिमेटम देऊ शकत नाही. मी आपल्याला सांगितलंय, मी रुलिंग देतो, बसा खाली बसा. मला रुलिंग देऊ दे, खाली बसा, मला रुलिंग देऊ दे.
नाही नाही खाली बसा खाली बसा खाली बसा. खाली बसा. सन्मान्य विरोधी पक्ष नेते आपण कृपया नियम 35 वाचवा. नियम 35 मध्ये जर का आक्षेपार्थ काही विधान केलं असेल तर मी त्यांना थांबवीन. त्यांचं विधान पूर्ण नव्हता. तुम्ही जर आक्षेप घेतला तर ते चुकीचं आहे. आपण खाली बसा. मुख्यमंत्री महोदय ऐका ऐका विजयराव खाली बसा खाली बसा खाली बसा. ओ ताई नंतर बोला ना. नंतर बोला विजयराव. नंतर बोला. बघा मी का बोललो विजयराव. नाही नाही शांत बसा सगळ्यांनी. घोषणा केलीच ना ती. मी काय बोलू शकत नाही. बसा ऐका ताई ऐका बसा. मी का बोललो. आशिष शेलारजी खाली बसून बोलू नका. माझा बोलण्याचा उद्देश कोणाचाही अपमान करण्याचा नाही. बघा ऐका ए विजयराव विजयराव काय लावलंय. रवी राणाजी खाली बसा. आपण विजयराव नाही नाही विजयराव ओ विजयराव मी का बोललो. मला राहुल गांधींचा अपमान नाही करायचा आहे. तुम्ही जेव्हा आम्ही अर्थसंकल्प जेव्हा मांडला ना दादांनी तेव्हा तुम्ही लोकांनी म्हटलं कुठून पैसे आणणार कसं देणार. मग आता जेव्हा खटाखट खटाखट खूप बोलले तेव्हा आम्ही बोललो का कुठून पैसे आणणार. पण त्यांनी देशातल्या जनतेने खोट्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवला का. मोदीनं प्रधानमंत्री केलंच की नाही केलं की नाही केलं की नाही. तुम्ही किती आकांडतांडव केला तुम्ही किती आकांडतांडव केला बोललं की नाही. तुम्ही किती जंग पछाडले मोदी होऊ नये म्हणून एक मिनिट ऐका. मला एकच आपल्याला सांगतो मी. हे बघा तुम्ही पेढेही वाटले. मी काल का परवा म्हणालो तुम्ही पेढे पण विजयराव विजयराव मला सांगा सगळ्यांनी प्रयत्न केले की नाही मोदी प्रधानमंत्री होऊ नये म्हणून केले की नाही. पण झालं काय. झालं किती केलं तरी मोदीच प्रधानमंत्री झाले. बरोबर तुम्ही पेढे पण वाटले. मोदी प्रधानमंत्री झाले म्हणून पेढे वाटले का तुम्ही हरले म्हणून पेढे वाटले का. तुमचे 40-50 ताई ऐका ना 40-50 आणि 99 म्हणजे 100 पण नाही आकडा पकडला. तुम्हाला 240 पर्यंत पोहोचायला 25 वर्ष लागतील. 25 वर्ष. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो बघा संविधान बदलणार हे एकच नरेटिव्ह तुम्ही केलं. दलितांना म्हणाले तुमचं आरक्षण जाणार. त्यानंतर आदिवासी पाड्यांवर गेले. नाही नाही हे काय बघा मला हे बघा मी बोलतोय राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आहे याचं गांभीर्य आपण लक्षात घ्या. सदनाचे नेते आपल्याला उत्तर देत आहेत असं मध्ये इंटरप्ट करणं योग्य नाही. मला सांगा तुम्ही जेव्हा बोलत होते तेव्हा तुम्हाला कोणी अडवलं विजयराव. तुम्ही जेव्हा बोलत होते तुम्हाला अडवलं. मग तुम्हाला मी सांगतो सत्य ऐकायची सवय ठेवा सत्य. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जंग पछाडलं तरी सुद्धा तुम्ही मोदीजींना हरवू शकले नाही. वस्तुस्थिती आहे की नाही. ही वस्तुस्थिती आहे की नाही. आहे की नाही. तुम्हाला गेल्या 10 वर्षात केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेता बनता नाही आलं. एवढे आकडे नाही आले. आता सुदैवाने आता आलं आणि म्हणून
कशाला म्हणून मी आशिष शेलारजी, आशिष शेलारजी सांगतो एक मिनिट आशिष जी असं नाही बरोबर नाही थांबा नाही नाही मला वाटतं मुख्यमंत्री महोदय उत्तर द्यायला सक्षम आहेत आपण मध्ये बोलू नका आणि दुसरं आता मी नाव घेत नाही दुसरं आपण मध्य प्रदेश मध्ये राजस्थान मध्ये छत्तीसगड मध्ये राजस्थान मध्ये म्हणाले जयंतराव निवडणुकीच्या वेळेस तुम्ही नाही तिकडचे लोक ते म्हणाले आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू जयंतराव 160 लोकांनी आत्महत्या केल्या कर्जमुक्त होणार म्हणून वाट बघून त्याचबरोबर कर्नाटकमध्ये खोटी आश्वासनं दिली आम्ही हे देणार ते देणार नंतर जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे आमच्याकडे आर्थिक तेवढी तरतूद नाही हे खरं आहे की नाही केंद्राने द्यावं म्हणजे केंद्राकडे मागावं तुम्ही खोटी आश्वासनं द्यायची आणि केंद्राकडे पैसे मागायचे असं कसं काय होऊ शकतं आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला जे मोदीजींनी 10 वर्षामध्ये गेल्या काम केलं ठीक आहे तुम्ही खोटं फसवून खोटी आश्वासनं देऊन तुमचे काही नंबर वाढवले परंतु देशातल्या जनतेने ठरवलंय की बाबा मोदी प्रधानमंत्री झालेच पाहिजेत एवढे आकडे तर त्यांना दिलेच पाहिजेत ते दिले त्यांनी आणि म्हणून येत्या 5 वर्षात पुढच्या मी आपल्याला सांगतो हा देश 11व्या नंबरवरून 5व्या नंबरवर जो आला तो 3र्या नंबरवर आल्याशिवाय राहणार 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आज करण्याचं जे स्वप्न आहे देशाचं पृथ्वीराज बाबा आपलं 1 ट्रिलियन डॉलरचं महाराष्ट्राचं आहे ते आपण अचीव करणार आहे दुसरी गोष्ट मला सांगा तुम्ही प्रधानमंत्री मोदीजी हा विषय डोक्यातून बाजूला काढा चला आता बघा देशाचा प्रधानमंत्री काढलाय तरी जाऊ शकत नाही ना अरे काढला तरी जाऊ शकत नाही कारण त्यांचं कर्तृत्व तेवढं आहे आणि बघा तुम्हाला सांगतो आज पूर्वी भारत पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर ऐका अरे बस काय आता तुम्ही वाढवलं नाही हे सगळं आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो जेव्हा पाकिस्तान आपल्या सीमेवर हल्ला करायचा तेव्हा आपले प्रधानमंत्री विनोद जाऊन सांगायचे की बघा काय चाललंय कसं चाललंय हे थांबवा आता प्रधानमंत्री काय म्हणतात पाकिस्तानने जर असं केलं तर गरमे घुसके मारूंगा हे नाही तुम्ही बसा ऐका आणि म्हणून मी एकच सांगतो देशाची आर्थिक हो घेतो ना बसा बसा अरे ए गौ देशाची आर्थिक देशाला आर्थिक महासत्य बरं मला सांगा कुठल्या प्रधानमंत्र्यांनी असं काम केलं होतं जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललं होतं ऐका याच्यामध्ये बाबा ऐका तेव्हा ऐका बसा पुढचं सांगतो खाली बसवा जेव्हा आपल्या देशातली मुलं तिकडे अडकली होती तेव्हा या भारतीयांच्या पालकांनी त्यांना विनंती केली तेव्हा आपल्या प्रधानमंत्र्यांनी 2 तास युद्ध थांबवलं बाबा इथं हात ठेवून सांगा नाही बसा खाली बसा मी तुम्हाला सांगतो
मी तुम्हाला सांगतो बघा, आणि म्हणून मी तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सगळ्या इंडिया अलायन्सला पुरून उरणारा एक माणूस आहे, त्याचं नाव मोदी आहे. आता मी सांगतो राज्यपाल, चला. आणि म्हणून अरे नाही आठवू शकत, अरे एकनाथ शिंदे ये कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता. तू पण गेला, बिघडलं वाटतं. MTHL विकास, MTHL अटल सेतू. अरे अटल सेतूवर कधी गेले तुम्ही? कधी जाऊन या. हे स्वप्न कुणी दाखवलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. पंडित नेहरूंनी स्वप्न दाखवलं, बरोबर आहे. किती वर्ष काँग्रेसचं सरकार आलं, किती वर्ष काँग्रेसची सत्ता होती, पण ते पुरं करू शकले नाही. ते काम आम्ही पटापट पटापट सुरू केलं. एकोणीसशे बघा, अटल सेतूला जा. ए नाना पटोले कुठे गेले? बाहेर गेले का? गेले कुठं? बोले ते मला त्यांनी फोन केलेला. अटल सेतूला जातोय, बोले जा बघा, जरा गाडी चालून बघा, बसून बघा, आणि त्याला मला फीडबॅक द्या. मला बोलले भेगाव पडलेले आहेत. मी कुठं पडलेले आहेत? अरे बोले अटल सेतूवर. मी लगेच मुखर्जींना फोन केला. मुखर्जी म्हणाले साहेब अटल सेतूवर नाही, अटल सेतूचा खालचा जो अप्रोच रोड आहे ना त्याच्यावर थोडे क्रॅक आलेत, ते आपण ताबडतोब खाली हो अप्रोच रोडला, तर ते आपण हे बघा, हे बघा, हे अटल सेतू एक तरी भेग आहे का याच्यात? हे बघा पाण्यासारखा रस्ता एकदम. हे बघा हा पाण्यामध्ये पाण्यासारखा रस्ता आम्ही बांधलाय. अध्यक्ष महोदय, 1970 निवडणुकीमध्ये गरिबी हटाव असं काँग्रेस म्हणाली होती. गरिबी हटली का? गरीब हटला, पण मोदीजींनी पटापट पटापट 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं. काढलं की नाही? 25 कोटी BPL बाहेर आले. खटाखट जाऊ दे, आता पटापट घ्या. आणि म्हणून त्यामुळे ए अरे अरे सुन ना, ए बाबा गोरंट्याल, ए कैलाश गोरंट्याल सुन ना. कोणीतर कुठंतरी कोणीतरी म्हणाला, मी नाव घेत नाही, इधर से आलू डालो उधर से सोनाव निकालो. त्याने तो नाम नाही लिहिते. मी विजयराव तुम्हाला मी सांगतो, विरोधी पक्ष नेते नाव विचारलं आणि त्यांनी घेतलं तर मग मी का रेकॉर्ड न काढू शकणार नाही? नाव विचारलं आणि त्यांनी घेतलं तर मग रेकॉर्ड ठेवायला लागेल. जयंतराव, जयंतराव बाबा आहेत इथे, नाना पटोले नाही आहेत. पण विजयराव ज्या पोटतिडकीने बोलतात एकदम, जरा त्यांची आता तब्येत खराब आहे, पण घसा फाडून बोलतात, त्यामुळे आता बाकी लोकांपेक्षा सगळी कॉम्पिटिशन वाढली आणि ते सगळ्यात पुढे गेलेले आहेत. आणि विजयराव तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. नाना गेला फील्डमध्ये. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो विजयराव, मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. जे शहीद झाले, साळसकर, कामटे, कोंबळे, करकरे, या करकरेंना अजमल कसाबची गोळी लागली की नाही अशी शंका तुम्ही निर्माण केली, उत्पन्न केली. आणि तुम्हाला विजय भाऊ शेतकऱ्यांपेक्षा आपल्या शहीदांपेक्षा दहशतवाद्यांच्या बद्दल एवढी चिंता आणि कणव कशी का असू शकते? खरं म्हणजे मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. करकरे, साळसकर, कामटे, ओंबळे, ओंबळेने तर कसाबच्या अख्ख्या गोळ्या पोटात घेतल्या पण त्याला सोडलं नाही. हा ओंबळे हे शहीद झाले,
त्यांच्या शहादतवर तुम्ही शंका निर्माण करता, ही अपेक्षा नव्हती. आणि दुसरी गोष्ट, नी इकबाल रिप्लाय होऊ दे ना, रिप्लाय होऊ दे. नाही काय झालं, तुम्ही बोलले ना, काय झालं, काय तुम्ही बोलले ना, काय झालं ते सांगा. आणि म्हणून पण त्यांचा रिप्लाय होऊ दे, अध्यक्ष महोदय रिप्लाय पूर्ण करू दे. अध्यक्ष महोदय तुम्ही नंतर बोला, तुमच्या भाषणामध्ये रिप्लाय होऊ दे ना, तुम्ही नंतर बोला. रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे ना, रिप्लाय होऊ दे, पूर्ण होऊ दे, रिप्लाय पूर्ण होऊ दे. रिप्लाय पूर्ण झाल्यावर बघू ना आपण, नंतर रिप्लाय तर होऊ दे. हा कामकाज नियमाप्रमाणे होणार तुमच्या, नियमाप्रमाणे होणार कामकाज. महोदय असं नाही चालत, तुम्ही दरवेळेला असे आरोप करणं योग्य नाही. आपण बसा, विरोधी पक्ष नेते बसा, आपण बसा बसा. अध्यक्ष महोदय मी तुम्हाला संपूर्ण न्याय देणार, त्यांना न्याय द्या, संपूर्ण न्याय देणार. आपण बसा. तुमची विजयराव तब्येत ठीक नाही, जास्ती जोरात बोलू नका, त्रास होईल आम्हाला, तुम्हाला आम्हाला त्रास होईल. तर इकबाल मुसा हा बॉम्बस्फोट मधला कन्व्हिक्टेड आरोपी, बरोबर, तो आपल्या लोकांच्या प्रचारामध्ये कसा काय फिरू शकतो, कसा काय फिरू शकतो, देशद्रोही, याचा देखील विचार ते तुमच्याकडे नाही, तुम्हाला बोलत नाही मी, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी वैयक्तिक कोणी काही घेऊ नये, जे चर्चा झाली त्याच्या अनुषंगाने एक देशभक्त म्हणून आपल्या राज्यातले पोलीस त्यांनीची शहादत झाली, ते शहीद झाले, मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःच्या प्राणांचा बलिदान त्यांनी दिलं, त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे, हेच माझं बोलण्याचा तात्पर्य होतं. आणि त्याचबरोबर काही लोकांनी इथं तर कोण गेले पळाले सगळे, मराठी भाषेचा मुद्दा उचलून मराठी भाषेला अभिशाप, भाषेचा दर्जा त्याचं काम चालू आहे. आणि केसरकर आणि लवकरच होईल, तुम्ही तुम्ही होते ना तेव्हा तुम्ही, हां, तर त्यामुळे त्याच्यावर मी डिटेलमध्ये जात नाही. केसरकर आणि आम्ही तिघही यासाठी कटिबद्ध आहोत, लवकर ते आम्ही करू. त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती, त्याच्यामध्ये जी कमिटी केलेली आहे ती ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ती पाठपुरावा करते आहे. केंद्राने काही सुधारित निकष केले आहेत त्याची माहिती देखील आपण देतो आहे. आणि हा लवकरच आपला हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही लवकर घेऊ, करून घेऊ, अशा प्रकारचं इथे मी आश्वासन देतो. त्याचबरोबर आपल्याला सांगतो, बाबा मुंबईला सर्वांना अभिमान वाटेल असं देखणं, मराठी भाषा भवन आपण बांधतोय आणि ऐरोलीला मराठी भाषा उपकेंद्र देखील बांधतोय. येत्या 25 वर्षात मराठी भाषा ही ज्ञान आणि रोजगाराची भाषा व्हावी अशा प्रकारचं धोरण व्यापक आपलं सरकार या ठिकाणी प्रयत्न करती आहे. अध्यक्ष महोदय यामध्ये जयंतरावांनी म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची वागणूक जी आहे ती कधी आणणार, ब्रिटनच्या म्युझियमशी सामंजस्य करार केलाय, सुधीर भाऊ 2-3 वेळा तिकडे जाऊन आलेले आहेत आणि तिथं लवकरच ही वागणूक आपल्याला पाहायला नक्की मिळतील जयंतराव. आणि विधानसभेच्या अगोदर नाही, आता या महिन्यामध्येच आपल्याला मिळतील वागणूक, आणि त्या वागणूकाचा योग्य वापर आम्ही नक्की करू. आणि अरे लोकांमध्ये स्फूर्ती आणि जागृती आणण्यासाठी ठिकठिकाणी त्यांना ती वागणक दर्शनाला ठेवू. आणि जयंतराव अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, ते थोडं असली वाघांबरोबर या. जयंतराव आपले मित्र आहेत. शालेय गणवेशाच्या बाबतीमध्ये तर यांनी सांगितलंय,
हे शालेय गणवेश कुठं आणले रे आणि कपडे चांगली क्वालिटी रोहित क्वालिटी बघा क्वालिटी 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 हे बघा हे जुनं आहे हे जुनं आहे नवीन दाखव रे हे बघा हे नवीन आहे ही नवीन क्वालिटी बघा ही नवीन हे घ्या हे दोन्ही घ्या नाही ऐका ऐका दिली आहे परवानगी दिली आहे क्वालिटी परवानगी घेतलेली आहे मी नाही त्याला पाठवतो त्याला त्याचा ड्रेस शिवून पाठवतो आणि त्या बाबतीमध्ये मी काय बोलत नाही तुम्ही मंत्री सक्षम आहेत आणि आपल्याला लहान मुलं त्यांचा गणवेश त्यांचं शालेय पोषण आहार यामध्ये अतिशय कधी तडजोड करायची नाही बिलकुल त्याच्यामध्ये कोणी कॉम्प्रोमाइज करत असेल त्याला डायरेक्ट त्याच्यावर कठोर कारवाई करा कारण हे पुण्याचं काम आहे जो ह्याच्यामध्ये दिरंगाई करेल जो ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करेल त्याला डायरेक्ट त्याचा काम म्हणजे त्याच्यावर कारवाई करा आणि त्यांनी सांगितलंय कधीपर्यंत सगळे गणवेश मिळणार आहेत ते त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही जात नाही मला वाटतं अनेक लोकांनी काही प्रश्न शिक्षणाच्या बाबतीत विचारले त्याच्या बाबतीत मध्ये त्यांनी डिटेल हे दिलेलं आहे अंगणवाडीच्या बाबतीमध्ये देखील काही प्रश्न विचारले त्या बाबतीमध्ये देखील कारवाई सुरू आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न विचारणारे नाही आहे तिथे तरीसुद्धा मी आपल्याला सांगतो महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारने ठोस अध्यक्ष महोदय पाऊल उचललेलं आहे सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी सिनियर काउन्सिलची फौज आपण उभी केलेली आहे 2022 विधिमंडळ अधिवेशनात सीमावासियांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे असं आपण सर्व सभागृहाने एकमताने ठराव देखील करून आपण पाठवलाय 14 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी एक बैठक लावली होती मुख्यमंत्री आणि आम्ही होतो आणि तिकडचे पण मुख्यमंत्री होते त्यांना देखील सांगितलं संयुक्त बैठक घेतली पुन्हा एकदा एकत्रित बैठकीसाठी आम्ही आग्रह धरू आणि त्याचबरोबर त्या सीमा आंदोलनातील हुतात्म्यांना जे हुतात्म्यांना आपण 10,000 रुपये निवृत्ती वेतन देत होतो त्याची रक्कम वाढून आपण 20,000 रुपये केलेली आहे आणि सेवा भरतीसाठी अटीची पूर्तता करून सीमा भागातील मराठी लोकांना देखील आपण दिलासा दिलेला आहे भारतीय प्रशासकीय सेवेच्या पूर्व प्रशिक्षण केंद्रात आणि मेडिकल कॉलेजमध्ये सीमा भागातील तरुणांसाठी जागा राखीव आपण अध्यक्ष महोदय ठेवल्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आता विजयराव 1.5 लाख होती ती कालपासून आपण 5 लाख रुपये केलेली आहे त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या 12.5 कोटी जनतेला ती पूर्ण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि सीमा भागातल्या 865 गावांसाठी देखील ती आपण लागू केलेली आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो तिथल्या पत्रकारांना आधी स्वीकृती पत्र देण्यात येतं मुख्यमंत्री धर्मादाय निधी देखील त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण घेतला तिकडच्या शैक्षणिक सार्वजनिक संस्था आहेत त्यांना आणि मुख्यमंत्री आपला जो निधी आहे मुख्यमंत्री सहाय्य निधी यामधून देखील अशा काही केसेस येतात त्यांना देखील आपण सीमावासियांना त्या ठिकाणी आपण मदत करतो अध्यक्ष महोदय बाकी गोसीखुर्द रवी राणा त्याला तुला मी लेखी देतो चालेल ना गोसीखुर्द आणि तिकडचं सगळं विचारलेलं तर त्याचं आपण 2026 गोसीखुर्दचं काम पूर्ण करणार आहोत मी डिटेलमध्ये त्याच्यामध्ये जात नाही आणि सर्व लोकांना पाणी मिळेल यासाठी आपला प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर नागपूर ते गोंदिया नागपूर चंद्रपूर भंडारा गडचिरोली एक्सेस कंट्रोल रस्ता जो आहे तो आपण पुढे नेतोय ज्या ठिकाणी शिंदखेड राजा शेगाव त्या भूसंपादनामध्ये काही शक्तीपीठ जे आहे आपलं कोल्हापूर सॉरी नागपूर ते गोवा
त्याच्यामध्ये देखील काही अडथळे आहेत, काही लोक विरोधात आहेत, काही लोकांनी विरोध केला आहे. मी एवढंच सांगतो, समृद्धी महामार्गाला देखील सुरुवातीला विरोध केला, विरोध करवला गेला, परंतु आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो समृद्धी केला आहे, संमती घेऊन केलेला आहे. याला जर ज्या शेतकऱ्यांना देखील विश्वासात घेऊनच करणार ज्यांचा विरोध असेल, तर आम्ही प्रकल्प जोर जबरदस्तीने पुढे नेणार नाही. समजले की नाही? त्यामुळे मी आपल्याला त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जात नाही. ग्रामीण भागातल्या रस्त्यांची काही प्रश्न काही लोकांनी मांडले होते, त्यामध्ये देखील प्रधानमंत्री ग्राम सडकमध्ये 5,733 किलोमीटर लांबीचे रस्ते, त्यापैकी 2,303 कामं किलोमीटरची झाली आहेत. मुंबई मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या पहिल्या टप्प्यात आपण अध्यक्ष महोदय 28,000 कोटीचे रस्ते आतापर्यंत पूर्ण केलेत. दुसऱ्या टप्प्यात 10,000 किलोमीटरच्या रस्त्यांची 2 वर्षात दर्जोन्नती केली जाईल. या वर्षासाठी 3,643 कोटी तरतूद केलेली आहे. आणि ग्रामविकास आणि PWDचं MSSIDC याच्या माध्यमातून देखील अनेक रस्ते आपण त्या ठिकाणी करतोय. एक बच्चू भाऊंनी एक विषय का केला होता, दिव्यांग खेळाडूंना इतर जे खेळाडू आहेत त्याच्याप्रमाणे गोल्ड मेडल मिळाल्यानंतर 1 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं पाहिजे, बरोबर ना? ते देखील आपण दिव्यांग आणि इतर खेळाडूंमध्ये फरक करणार नाही, आपण एक समान करू आणि त्यांना देखील प्रोत्साहन देऊ. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री, आता आपण पंढरपूरच्या आषाढीचं जे केलेलं आहे, आपल्या पंढरपूरला देखील जवळपास आपण 83 कोटी रुपये मंजूर केलेत, म्हणजे मंदिराचं जे काही रिस्टोरेशन आहे त्यासाठी. आणि आपण एक मोठा विकास आराखडा पंढरपूरच्या विकासाचा तयार करतोय आणि पंढरपूरचा पूर्णपणे त्या क्षेत्राचा वारकऱ्यांची मागणी आहे की अतिशय चांगला विकास झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने देखील सरकार प्रयत्न या ठिकाणी करतोय. आणि हा ते घेऊ आपण. पंढरपूरचा पण आपण मोठा करतोय, ते काही आपण विचार करू, तुम्ही मला माहिती द्या. नाही, नक्की करू आपण. रिप्लाय होऊ दे ना. नाही, त्याचा विचार आपण नक्की करू ताई. यशोमती ताई, बजेट वरती आपण नाही, बजेटच्या चर्चेत बोला. बिलकुल करू आपण. आई रुक्मिणी पंढरपूरच्या बरोबर ते पण कौंडण्यपूर या बाबतीत देखील मी माहिती घेतो आणि आपल्याला तिथं काय करायचं ते नक्की करू, त्याच्यामध्ये आपण त्याचा समावेश करू. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यामध्ये हे जे अर्थसंकल्प आहे तो सर्वसमावेशक आहे, सर्वांसाठी आहे, ज्येष्ठांसाठी आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण आपण सुरू केलेली आहे. ज्या नागरिकांना आर्थिकदृष्ट्या यात्रा करणं परवडत नाही त्यासाठी त्यांचं तीर्थक्षेत्र दर्शन घडवून आणण्याचं देखील आपण या ठिकाणी काम करतोय. आणि विजयराव, तुम्हाला नाही पण लवकर त्याची गरज पडणार, परंतु लोक विधानसभेच्या नंतर काही लोकांना आवश्यकता तीर्थाटन करण्याची पडू शकते, त्याची तजवीज आपल्या सरकारने करून ठेवलेली आहे. तुम्ही आपल्यावर कोणावर घेऊ नका, ज्येष्ठ लोकांनी, तर त्यामुळे त्याचा देखील लाभ आपल्याला नक्की मिळेल. मी आपल्याला एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय, शेतकरी, कष्टकरी, वारकरी, काय रे, यंत्रमाग धारकांचा, हा ते बाकी राहिले होतो, जे आपण 1 रुपया आणि 75 पैसे जे केलेलं आहे ते वीज बिलाचं, ते आजच मी फोन केला होता
आणि ते ऑनलाईन वगैरे प्रक्रिया रद्द करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि ताबडतोब त्यांना त्याचा बेनिफिट झाला पाहिजे असा प्रकारचा निर्णय या ठिकाणी मी दिलेला आहे. आणि संजय केळकर यांनी एक कुठे गेला तुमचा कागद झालं झालं नाही नाही आहे वारकरी महामंडळ झाला ना रे घोषणा झाली वारकरी महामंडळाची पण घोषणा झालेली आहे. हा यामध्ये जसं आपण रिक्षा टॅक्सी महामंडळ जाहीर केलं त्या धर्तीवर वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ कारण ते देखील आपले सगळे असंघटित आहेत ते देखील गेल्या 4 वर्षापासून मागणी आपण करताय ते देखील आपण जाहीर करू त्यांनाही न्याय देऊ हे करू. आणि वारकरी धारकरी सगळे आले आणि म्हणून हे सरकार मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की काही रेफरन्सेस मी जरूर दिलेत परंतु कुठेही असं कुणावर हेत्वारोप करणे कुणाला खाली बघणे खाली पाडणे किंवा काय कोणाला मानहानी करणे असं कुठलाही माझा हेतू बिलकुल नसतो आणि नाही आहे. त्यामुळे काही विषय आपण स्वतःवर लावून घेऊ नका. शेवटी आपण सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं आहेत. तुमचं देखील बाहेर सगळे लोक ऐकतात काय काय सभागृहामध्ये आपण राज्याच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण बोललं पाहिजे. आणि मी नेहमी कुठेही गेलो परवा देऊला गेलो आळंदीला गेलो मला पत्रकारांनी विचारलं काय मागणं केलं मी बोललो काय मागणं त्याला सगळं माहीत आहे पांडुरंगाला फक्त एवढंच आहे बळीराजावरचं संकट दूर कर बळीराजाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ दे सुखाचे समाधानाचे आणि या राज्यातल्या जनतेला देखील सुख समाधान आनंद मिळू दे. त्यामध्ये शेतकरी कष्टकरी वारकरी कामगार महिला भगिनी युवा सगळे आले आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो शेतकरी कष्टकरी वारकरी बहीण लेख आणि युवा हाच आमच्या विकासाचा पॅटर्न नवा. एवढं बोलतो आणि मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आता अशी पंढरपूरची वारी आहे आणि सगळे वारकरी आपले त्या ह्याच्यामध्ये तल्लीन झालेले आहेत आणि म्हणून मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला सगळ्यांनाच या राज्यातल्या जनतेला सुख समृद्धी सगळ्यांना हो आणि विरोधकांना देखील सद्बुद्धी देवो फंड पण देणार आणि आपली देखील भरभराट हो काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय धन्यवाद. बोला पुंडलिक वरदे हे ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय प्रस्ताव असा आहे.